चेष्टा करायला लागली. सूक्ष्म काय म्हणे राणे ना, सूक्ष्म आणि लघु खाते मिळालं. राज्यात विविध मुद्द्यांवरून माहोल तापलेला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतलीय. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. तसंच पुन्हा शिवसेनेवर जोरदार हल्ला बोल चढवलाय. खास करून संजू राऊत यांचा राणे शैलीत त्यांनी समाचार घेतलाय. तसंच त्यांनी देशाच्या GDP संदर्भात मोठं विधान केलंय. त्यांच्या खात्याचं GDP मध्ये 30% योगदान असल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय. केंद्रात नारायण राणे यांच्याकडे लघु आणि सूक्ष्म उद्योग खातं आहे. त्या खात्याचं देशाच्या एकूण GDP मोठं योगदान असल्याचा दावा आज राणेंनी केलाय. तर शिवसेनेचा त्यांनी पुन्हा जुन्या स्टाईलनं समाचार घेतलाय. तर संजय राऊत आणि शिवसेनेचे काही लोक आहे ना, मला जेव्हा मंत्रिपद मिळालं तर वर्ष होईल जुलैमध्ये, चेष्टा करायला लागली. सूक्ष्म काय म्हणे राणे ना, सूक्ष्म आणि लघु खाते मिळालं. ते कोणत्या मातोश्रीत बॉय होते ना, ते पण त्याच्यावर सूक्ष्म सूक्ष्म त्याला माहीत नाही. सूक्ष्म मी माहिती सांगतो, बघा 5-2-7 हा परत जवळ 5 40,000 2,000 म्हणजे 5 लाख 7 लाख 7.5 लक्ष कोटी आहेत. राज्याचा बजेट किती हो, अजित पवारांचा बजेट किती, 4,000 आणि 4 लक्ष काहीतरी आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.